आरक्षण देण्याचा निर्णय झाला, सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये निर्णय टिकला, नतद्रष्ट उद्धव ठाकरेचं सरकार आल्यावर त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये योग्य पद्धतीने आपली बाजू मांडली नाही, काय अधिकार हो यांना? आणि तेवढं झालं नाही, पवार साहेबांची इतकी त्या ठिकाणी अरेरावी होती, इतकी मुजोरी, इतकं मोठं हत्याकांड झाल्यावरही शेकडो लोक जखमी झाले, शेकडो शहीद गेले पण शेकडो जखमी झाले, हॉस्पिटलाइज होते, शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना भेटायला सुद्धा गेले नाही। समाजाला आरक्षणाची गरज नाही, पण मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अजूनही अनेक लोक असे आहेत समाजामध्ये की आर्थिक कमकुवत आहे, बेरोजगार आहे, आरक्षण देण्याची गरज आहे। देवेंद्रजींनी 14 ते 19 या सरकारमध्ये मी स्वतः मंत्री होतो, त्यांनी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाची समिती तयार केली आणि आरक्षण देण्याचा निर्णय झाला, सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये निर्णय टिकला, नतद्रष्ट उद्धव ठाकरेचं सरकार आल्यावर त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये योग्य पद्धतीने आपली बाजू मांडली नाही। आता तेव्हा शरद पवार साहेब या सर्व सरकारचे कर्ते धरते होते, मग पवार साहेबाला हे माहीत आहे की देवेंद्रजींनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये आरक्षणाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी भूषमुळाला टिकवलं, मग पवार साहेबांनी तेव्हा योग्य वकील लावून आपल्या उद्धव ठाकरेंना, लाडके मुख्यमंत्री त्यांचे, त्यांना का सांगितलं नाही की बाबा काही करा, 50 वकील लावा, कसंही करा, मांडा आणि मराठा समाजाचं आरक्षण जाऊ देऊ नका, ही जबाबदारी त्यांची नव्हती का? राहिला प्रश्न राजीनामा मागण्याचा। नागपूरमध्ये गोवारी हत्याकांड झालं होतं, गोवारी शहीद झाले आणि मोठं हत्याकांड झालं होतं आणि शरद पवार साहेबांच्या चुकीमुळे एकट्याच्या, काय म्हटलं होतं त्यांनी गोवारी समाजाने की आमच्या मोर्चाचं निवेदन घ्यायला या, निवेदन घ्यायला फक्त, काही नव्हतं म्हटलं। आणि त्यांचा जो गोवारी समाजाचा मोर्चा होता तो आणि विधानमंडळ याचं अंतर 100 मीटर होतं, किती मीटर? 100 मीटर। शरद पवार साहेब 100 मीटर जर उठून गेले असते आणि निवेदन घेतलं असतं तर गोवारी समाजाचा इतके लोक शहीद झाले नसते, आज शहीद स्मारक झालं नसतं त्या ठिकाणी, काय अधिकार हो यांना? आणि तेवढं झालं नाही, पवार साहेबांची इतकी त्या ठिकाणी अरेरावी होती, इतकी मुजोरी, इतकं मोठं हत्याकांड झाल्यावरही शेकडो लोक जखमी झाले, शेकडो शहीद गेले पण शेकडो जखमी झाले, हॉस्पिटलाइज होते, शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना भेटायला सुद्धा गेले नाही नागपुरात। त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना बोलायचा अधिकार आहे का? हा देवेंद्रजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रामध्ये आहे, ते कधीही लाठीचार्जचा आदेश देऊ शकत नाही। आज बघा, 17 महिला पोलीस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऍडमिट आहेत, समर्थन कोणीच करू शकत नाही लाठीचार्जचं, ते कधीही लाठीचार्जच्या भानगडीत राहत नाही। मला माहिती आहे देवेंद्रजी कुणाला लाठीचार्जचा आदेश देऊ शकत नाही, उलट लाठीचार्ज करू नका या भावनेने ते असतील, मग एकदा अंगावर आलं असेल काय घटना झाली ते चौकशी झाली पाहिजे। मी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करतो आहे आणि उलट मी तर असं म्हणेल की मराठा समाज हा संस्कार, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृतीला मानणारा आहे। एक मराठा लाख मराठा करत करत लाखो लोकांचे मोर्चे विधानमंडळावर त्या काळात आले, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 60 मोर्चे आले, 60, पण मराठा समाजाच्या त्या मोर्चांनी, त्या भगव्या वादळांनी, त्या लाल वादळ आलं होतं त्या वादळांनी एक सुद्धा झाडाची फांदी तुटली नाही, लाखो मोर्चे हे तर काहीच नाही आहे, आम्ही बघितलं आहे। मराठा समाज असं कधीही करू शकत नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे कोण याच्या मागे आहे। आणि राहिला प्रश्न पुढच्या आरक्षणाचा, आमची सर्वांची मागणी आहे, भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की मराठा समाजाच्या आर्थिक दुर्बल व्यक्तीला आरक्षण मिळालंच पाहिजे। 10 मराठा समाजाचे लोक मोठे झाल्याने काही समाज मोठा होत नाही, तर त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतनं आम्ही सर्व आहोत आणि पक्षाची आमची भूमिका हीच आहे।